चला चला सामना सुरू करा। तो सामन्याला इथे सुरुवात झाली। धडाकेबाज पाटील इलेवन विरुद्ध आपण पाहतोय सामना, आपल्याला पाहतोय पाहायला मिळतोय जितू इलेवन। टॉस जिंकलाय जितू इलेवन संघानं। तर डॉक्टर रोशन पाटील यांच्याकडून सामना जर जिंकला तर 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संघाला, आणि चौकार आणि षटकारासाठी प्रत्येकी 200 रुपये असणार आहेत। 50 साठी दर्शनजी ठाकूर साहेब यांच्याकडून 500 रुपये आहेत। धडाकेबाजच्या संघाला 50 साठी 500 रुपये आहेत। सोरा इलेवनच्या आपण पाहतोय संघ मालक संदीपजी म्हात्रे साहेब आले तिथे। ही गावाची स्पर्धा आहे नेरे प्रीमियर लीग। शैलेशदादा पाटील यांचा संघ खेळतोय। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। तर गुणतालिकेवर स्कोर कार्डवर कोण अव्वल असेल याची माहिती आम्ही काही वेळात देणार आहोत। विजयदादा भालेकर आम्हाला ही माहिती देतील, पॉइंट आणि सरासरी अवरेज। पूल ए आणि बी आहे, काही वेळातच विजयदादा आम्हाला माहिती देतील। आणि बघा मयूर पाटीलनं मगाशी सांगितलं सोरा इलेवनचं, त्याने स्वप्न भंग केलं, ते त्यांना पचलं नाही। तर एकूण धावा दाफलकावरती 2। आता स्टेजवरचा थोडा गर्दी कमी करा, कारण आता इम्पॉर्टंट मॅच आहे। थोडी शांतता ठेवा, मी आमच्या पाटीराक्यांना विनंती करेन। आता चांगल्या लढतीचा आनंद तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे। सामना पाहायला मिळतोय जितू इलेवन काव्य इलेवन संघाला पुढचा सामना खेळायचा आहे। मी काव्य इलेवन संघाला सुद्धा विनंती करेन। तर लक्ष विद्या पुन्हा एकदा मैदानाकडे। काव्य इलेवन आणि गावदेवी इलेवन हा सामना असणार आहे। बॅटच्या मधोमध 200 रुपये डॉक्टर रोशन पाटील, 200 जमा झालेत। गॉन 6 रन रोहन पाटील। आता सरासरीचा आलेख। मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखणीत षटकार, मारलाय। तर एकूण धावा दाफलकावरती 8 आहेत। रोहन पाटील एक बाहुबली फलंदाज आहे। जितू दादा ज्या 11 हनुमान नेरे संघामध्ये, काय मंगेशचा इशारा येतो मंगेश। वेट वेट करा थोडे, टोटल स्कोर। हां ओके ओके थँक्यू। बघा 2 स्कोरर आहेत। प्रकाश गाडगे साहेब यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक षटकाराला। बघा काय रणनीती आहे, तिकडे दर्शन ठाकूर साहेबांनी विकेटसाठी 200 लावलेत शैलेश दादांच्या संघाला। ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक तैनात आणि हा झेल घेण्याची संधी होती। आपण इथे जरूर चित्र पाहूया। आणि आता आपण जरूर पाहतोय रोहन पाटील इथे खेळतोय। धडाकेबाज पाटील इलेवन संघाविरुद्ध आपण ही फाईट पाहतोय। गोलंदाज सज्ज होणार सुशांत। ताकदीचा वापर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बाप रे बाप। महाग पडली एवढूशी तू कियाला, महाग पडली क्याची सोडली रे आणि क्याची सोडली। तर धडाकेबाज पाटील इलेवनच्या स्टँड मध्ये आपल्याला आवाज जल्लोष पाहायला मिळतोय। अविनाश पाटील यांचा तो स्टँड आहे आणि रोहन पाटील बाहुबली तळपलाय। दिनेश गवते आणि आपण पाहतोय त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आता उभा झालाय। आता प्रकाशजी गाडगे साहेब यांच्याकडून 200 रुपये षटकाराला, रोशन पाटील यांच्याकडून षटकाराला असणार आहेत 200 रुपये। रोशन पाटील यांच्याकडून 200 आणि आता सामना जिंकणं। तर दर्शनजी ठाकूर साहेब यांच्याकडून जर जितू इलेवन या संघाची विकेट धडाकेबाज ने घेतली तर शैलेश दादांच्या संघाला असणार आहेत 5 चेंडू झालेत एकूण ओवर ओवर ओवर। थोडा आम्ही ॲव्हरेज सरासरी पोहोचू,
ऍव्हरेज कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोच होणार आहे, टेन्शन घेऊ नका आपण. तर एकूण धावा धावफलकावरती 15 आहेत. नेरे प्रीमियर लीगला आता खऱ्या अर्थानं आनंद आलाय. मगाशी साई बोरवेलचे ओनर्स अनिल पाटील यांनी सांगितलं पुढल्या वर्षी 3 दिवस होणार आहे प्रीमियर लीग आणि तिसऱ्या दिवशी नॉनव्हेज भोजन असेल, आपण नक्कीच आनंद घेणार आहोत. गोलंदाज सज्ज होणार, एज लागते फलंदाज बाद. समान घेऊन येतान बंद या करले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उम्र उरव तन देवलाव तुझे नावानी नवडुलते दरिया न सगरान द दरिया न सगरान पालखीला नाचिन बुलाल उरवून सैताचे मैनान द सैताचे मैनान. थँक्यू व्हेरी मच देवा पाटील गोलंदाज आहे. सत्यम ठाकूर आम्हाला माहिती देत असताना आता नवीन फलंदाज आलाय रोशन पाटील, धडाकेबाज पाटील इलेव्हन. संघ मालक आहेत या संघाचे आपण पाहतोय, विक्रांत मस्कर असतील, डॉक्टर रोशन पाटील असतील, सुजय पाटील आहेत संघ मालक. बघा सामन्याचा आनंद घेत असताना ताकदीचा वापर, चेंडू चालाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळणार आहे. गीतेश पाटील हे गोलंदाजी करणार आहेत आणि त्यांची थोडी तयारी सुरू झाली आहे बॉडीला स्ट्रेचिंग करत असताना. स्त्री झाल्यापासून ते आपण पाहतोय, आपण निश्चितच थोडी बॉडीला स्ट्रेचिंग करत असताना त्यांना षटक फेकायचे. 16 धावा 1 गडी बाद. तर दिनेश गवते यांचा टेबल आता रिकामा झालाय, दूरवर त्यांचे मित्र बसले होते, आता या लढतीचा आनंद घ्यायचा. ताकदीचा वापर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आज षटका ठोकलाय. धन्यवाद डीजे. खर तर हा परिणाम पाटील इलेव्हनचा काल दिलेल्या पार्टीमुळे आहे. कालची खुराक जी दिली संघ मालकांनी खेळाडूंना आणि तीच कुराग आज पण आहे, पण उद्या काय मॅच नाही आहेत. तर टांगा पलटी 22, ताकदीचा प्रचंड वापर. सायमन डूल आणि त्यांचा टेबल सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना. एकूण धावा आहेत त्या आपण पाहतोय, टोटल स्कोर 23. पाटील इलेव्हन मेलेले कोंबडे आहेत आणि ते कुणाला तरी घेऊन जाणार सोबत, हे नक्की. राउंड विकेट, ताकदीचा प्रचंड वापर, अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागेल. सुजय पाटील पॅड लावून रेडी झालेत, आपल्याला कधी बॅटिंग मिळणार. मात्र रोहन पाटील आहेत बाहुबली. रोहन पाटीलला अर्धशतक ठोकावं आहे, त्याच्या पाठीराख्यांची इच्छा आहे. तब्बल अर्धशतक ठोकल्यानंतर 5000 तर सहज मिळणार रोशन पाटीलला. एकूण धावा धावफलकावर, 2 षटकांचा खेळ संपला. धावा येते 23, रोहन पाटील 6 चेंडूमध्ये 21, रोशन पाटील 3 चेंडूमध्ये 1. देवा पाटीलचे षटक समाप्त झाले. नेक्स्ट मॅच होणार आहे काव्य इलेव्हन आणि गावदेवी इलेव्हन. संगणक याची नोंद घ्या. तर गावदेवी इलेव्हन मंगेश बामुगडे यांचा स्टँड कालपासून रिकामा आहे. काल सुद्धा काही पाठीराखे तिथे नव्हते, मात्र अविनाश पाटील यांच्या स्टँडवर खूप गर्दी आहे. भेंडीच्या खाली पाहतोय सूरज पाटील यांचा स्टँड सुद्धा आहे, तिथे सुद्धा काही गर्दी आहे. तर गावदेवी इलेव्हन आणि काव्य इलेव्हन नेक्स्ट मॅच होणार आहे. बाहुबली रोहन पाटीलला जो काल खुराक दिला आणि आज त्याची ताकद पाहायला मिळाली. विश्वास पाटील यांना जर फलंदाजी दिली तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सत्यम ठाकूर यांच्याकडून. विश्वास पाटील. तर 23 धावा आहेत प्रकाशजी गाडगे साहेब यांच्याकडून षटकारासाठी 200, डॉक्टर रोशन पाटील यांच्याकडून षटकारासाठी 200 आपण जरूर पाहूया. सामना पाहायला मिळतोय. धडाकेबाज पाटील इलेव्हन आणि जितू दादा इलेव्हन यांचा संघ इथे खेळतोय. 23 धावा 1 गडी बाद. रोहन पाटील स्ट्रायकरला गोलंदाज सज्ज होणार. रोहन पाटील, सुशांत गायकर खूप चांगला गोलंदाज आहे. मागच्या 1-2 वर्षामध्ये सुशांतनं जी क्रिकेटमध्ये उंची गाठली आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे.
ओपनच्या स्पर्धेमध्ये जाऊन सुद्धा नेरे गावाचं नाव त्याने रोशन केला आणि आज तो गोवा ठिकाणी जाऊन सुद्धा अनेक स्पर्धेमध्ये त्याने आपले योगदान दिला। ताकतीचा वापर कुणाल उभा आहे तो झेल सोडणार नाही आणि बाहुबलीला केलाय गारत। आणखीन एक विकेट 23 या धावसंख्येवर दोन गडी बाद। थँक्यू व्हेरी मच। तर गावदेवी 11 आणि काव्य 11 नेक्स्ट मॅच होणार आहे, टॉससाठी आपण संपर्क साधा। काही वेळातच सत्यम आम्हाला माहिती मिळणार आहेत सरासरी पॉईंट टेबल, ग्रुप ए ग्रुप बी सर्व आम्ही डिटेल्स पोहोचवणार आहोत। तर 23 धावा दोन गडी बाद फलंदाजी करणारा धडाकेबाज पाटील 11 आज संघ खेळतो आणि नवीन फलंदाज आलाय अनिकेत, चोर गेला आपण पाहतोय लाडू या नावानं त्याचं पेट नेम आहे। जेव्हा जेव्हा मैदानावर खेळतो सुशांतचा व्हेरी स्पेस या आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये त्याची तीव्रता आणि सुशांत गायकर समोर अनिकेत या धावाय त्या धावफलकावर 23। हा चंडू स्लोवर वन रोशन पाटील आणि अनिकेत धावा येणं संघासाठी खूप गरजेचं आहे। सुजय पाटील पॅड लावून बसलेत कधी संधी मिळणार। मगाशी सागर पाटील सायमन पाटीलला ते बाहेरून सपोर्ट करत होते आणि आता सागर पाटील गेले तिथे। ताकतीचा वापर स्टेडीत केला क्षेत्ररक्षक उभा आहे गॉन कॅच आणखीन एक धक्का। तर सर्व दानशूर दात्यांचा आम्ही आभार मानणार आहोत। काही वेळातच स्माईल चायनीज कॉर्नरचे राहुल मस्कर आणि अजय मस्कर बंटी आम्हाला काहीतरी बक्षिसांची घोषणा करणार आहोत। तर सुशांतसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। पाच चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही आणि दोन विकेट सुद्धा घेतल्यात। सुपर बॉलिंग थँक्यू। तर सुशांत गायकरनं जर मेडनवर फेकली तर भूमी इंडिया डेव्हलपरचे समीरजी पाटील साहेब यांच्याकडून त्याला 200 रुपये मिळणार आहेत। सुशांत गायकर पाच चेंडू फेकल्या दोन विकेट घेतल्या हा व्यावसायिक गोलंदाज का म्हटलं जातं नेरे गावाचा अभिमान आहे तो सुशांत गायकर। इनसाइड सर्कल ओ मिस्टेक केली अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागणार आहे। काल सचिन मोरेचा झेल सोडला होता आणि त्याची किंमत मोजली धडाकेबाज पाटील 11 संघानं। गीतेश पाटील रात्रभर झोपले नव्हत्या एका झेलाची किंमत का असते अशा चुका कराल तर त्या तुम्हाला सुधराव्या लागतील। तर एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या पाहूया 25। जर नेरे गावातील पुष्पा पाहायचा असेल तर नितेश पाटील यांच्याकडे बघा झुके का नाही साला नितेश पाटील। मगाशीच आम्ही म्हटलं का गीतेश पाटील काल झेल सोडल्यानंतर रात्रभर झोपले नव्हते तर त्यांच्याच मित्रांनी आम्हाला सांगितलं ते रात्रभर पार्टीला होते। तर हॅट्रिक घेतली तर गोलंदाज गिरी लगातार दोन विकेट घेतल्या तरी पण भूमी इंडिया डेव्हलपर समीर पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि लगातार तीन षटकारांसाठी दर्शन ठाकूर साहेब यांच्याकडून 500 रुपये गिरीश आल्या। गीतेश पाटीलला का संधी देत नाही षटक क्रमांक 14 सुरू या गिरीशच आहे एकूण धावा धावफलकावरती 26। गीतेश पाटील सारखा हार्ड हिटर बॅट्समन मागे ठेवण्यात काहीतरी संघ मालकाची रणनीती असू शकते। तर बक्षिसांची लयलूट तीन षटकात ठोकल्यानंतर दर्शन ठाकूर साहेब यांच्याकडून 500
लगातार दोन विकेटला गिरीशला, भूमी इंडिया डेव्हलपर समीर पाटील यांच्याकडून 500, प्रकाश जी गाडगे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200, डॉक्टर रोशन पाटील यांच्याकडून 200 रुपये. ही नेरे प्रीमियर लीग स्पर्धा आहे आणि आनंद आहे म्हणून आम्ही बक्षिसांची घोषणा वारंवार करतो. एज लागते हा ज्या धडाकेबाज पाटील इलेव्हन संघानं रोहननं एक वेगळा रंग आणला होता आणि त्यानंतर थोडी शांतता आपल्याला पाहायला मिळते. तर काव्य इलेव्हन आणि गावदेवी इलेव्हन दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय, हे सत्र संपल्यानंतर, ही मॅच संपल्यानंतर आम्ही तुम्हाला पॉईंट टेबल, ग्रुप पूल, दोन्ही पूलचं पॉईंट टेबल आणि सरासरी ॲव्हरेज सर्व पोहोचवणार आहोत. क्वालिफायर वन, क्वालिफायर टू, एलिमिनेटर आणि त्यानंतर फायनल होणार आहे. ताकदीचा वापर, यूज सिक्स षटकार, उमेश पाटील यांच्या चेहऱ्यावर खुशी का मॉल. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, दिसतय नटी वाणी. तर एकूण धावा धावफलकावरती 34 आहेत, 4 ओव्हर इन प्रोग्रेस. सामन्यातील पूर्वार्ध आपण इथे पाहतोय, धडाकेबाज पाटील इलेव्हन हा संघ गिरीश राऊंड विकेटनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशाराला एज लागले. संभाजी मस्कर यांना पाहतोय, लेग अंपायर आहेत राम बालेकर. गीतेश पाटील उतरलेत, मगासपासून सत्यम चर्चा सुरू होती, गीतेश पाटील यांना संधी का मिळत नाही, कारण प्रॅक्टिसला त्यांना वेळ मिळत नाही आहे, खूप बिझी शेड्यूल असतो. आणि आता सलमान खानचे ते बिग फॅन आहेत, सलमान खानचे बिग फॅन सागर गवती आहेत आणि नेरेपाडाचे सतीश सुद्धा आहेत. दिनेश पाटील, दिनेश गवती यांचा टेबल आपण तिथे पाहिला, तो रिकामा झाला. सायमन डूल आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना आम्ही तिथे पाहिला. आणि आज या स्पर्धेचा गोपीबाई सुद्धा आनंद घेत असताना अविनाश राठोड असतील. तर निलेश पाटील साहेब यांच्याकडून जर मामा आहेत त्यांच्या आणि जर षटकार ठोकला तर 500. ओ प्लेस नको 500, मैदानावर आम्हाला टिकून खेळायचंय. तर सिंगल मिळणार आहे, एकूण धावा धावफलकावरती 35. स्ट्राईक ठेवली आहे, 500 इम्पॉर्टंट नाही आहेत, फक्त एक रिचार्जचे त्यांना 500 भेटतात. विकेट टिकून आणि मैदानावर खेळून उभं राहणं हे व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे. आता शेवटचं षटक, एकूण धावा 35. थँक्यू. तर साई मल्हार इलेव्हनचे संघनायक अजित गवते आज त्यांनी अर्धशतक ठोकलं, चांगली कमाई झाली. आज किसा त्यांचा गरम आहे. आज बाकीची रक्कम गुगल पे होणार आहे, टेन्शन घेऊ नका. तिथे आम्हाला GST लावता येणार नाही, जर इथे जमा झाली असती तर आले. ओके, सागर गवते यांना भेटा, थोडीशी GST लावतील ते. एकूण धावा धावफलकावरती 35-4 आणि आता शेवटचं षटक मंगेश आलाय. जितू दादा इलेव्हन संघाचं हे शेवटचं षटक असणाऱ्या गीतेश पाटील. तर लॉंग ऑफ कडे चेंडू गेलाय आणि आपण इथे पाहतोय एकूण धावा धावफलकावरती 36-36. 4 गडी बाद झालेत. आता षटकारासाठी डॉक्टर रोशन पाटील यांच्याकडून 500 रुपया. ताकदीचा वापर, चेंडू हवेमध्ये कुणाल पोचतोय आणि थोडा डिफिकल्ट होता. आता इथे बघा, भांडण बघा, स्ट्राईक मला पाहिजे होती. ही सुजय थोडेसे नाराज झालेत, गीतेशनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. नेरे प्रीमियर लीगचा आनंद सुजय आम्हाला सांगत असताना 2 धावा सहज झाल्या असत्या. गीतेशनं लेझी क्रिकेट खेळला, कारण त्यांना माहिती आहे, त्यांना त्यांच्या खेळावर विश्वास आहे, मी षटकार ठोकू शकतो, कॉन्फिडन्स आहे. 4 चेंडू बाकी, 37. निम्मा संघ गारत, नवीन फलंदाज सरकलेत मैदानावर, गजानन. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जज झाला नाही, ताकद लावली होती. तर गोलंदाज मंगेश, नेक्स्ट मॅच काव्य इलेव्हन आणि गावदेवी इलेव्हन आपल्याला रेडी राहायचं. गोलंदाज तयार मंगेश. ताकदीचा वापर, चेंडू गॅप मध्ये गेलाय आणि हा चौकार. थोडी पॉवर कमी पडली, आज उपवास आहे म्हणून चौकार. घोषणा झाली, लस घ्या, लस घ्या, लस घ्या, घ्या, घ्या. सुकोवॅक्सिन अस
तर मॅच कडे आपण वळणार आहोत. 41 धावा झाल्यात, 5 गडी बाद. नेरे प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय, मंगेश सज्ज होणार. फुलटॉस चेंडूचा फायदा उठवत आला नाही. कुणाल वेगाने येतोय, चेंडू पकडतोय. दोन दावेसाठी निघालेत गजानन आणि गीतेश यांना आपण इथे पाहतोय. धडाकेबाज क्षेत्ररक्षक कुणालचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे. सुरेखरित्या चेंडूला हाताळलं, त्याने बॉडीला झोकून दिला. कुणाल एक खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि तेवढा चांगला फलंदाज सुद्धा. कुणालला आपण पाहतोय लॉंग ऑन कडे. सुशांत या संघामध्ये डीप मिडविकेट सुद्धा आहे, डीप स्क्वेअरला एक सुपर फिल्डिंग, कौतुक करायला पाहिजे. फुटवरचा वापर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण, दोन धावेसाठी पलटवार. थ्रो मात्र खराब आणि आता बाद कोण असणार या. आणि फलंदाज, दोन धावा मिळतील. गीतेश पाटील रन आउट. एकूण धावा दहा फलकावर. 45 46 करायचे. थँक्यू. तर सूरज पाटील आलेत. काकडवालला शर्यतींचा अड्डा होता. काकडवालला आपण पाहतोय शायनर ग्रुप आणि त्यांच्या बैलाचं नाव या सरपंच. एक आदत आणि एक दुजा पाहिजे. आम्ही टाकलेले पण चालतील आणि आम्हाला टाकलेले पण चालतील, हा त्यांचं ब्रीद वाक्य. फाटी आणि रक्कमचं डिपार्टमेंट त्या फोनवर फिक्स होईल. महाराष्ट्रातून जोड पाहिजे आणि त्यांचे ड्रायव्हर असणार आहेत महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या सूरज मांडवकर. 30 मध्ये 46 करायचे. पाटील 11, गीतेश पाटील यांच्या गोलंदाजीची सर्वांना झलक बघायची आहे. एकदम आगळी वेगळी शैली आहे त्यांची गोलंदाजीची. जर एक सुजय पाटील, अजित गवते यांच्याकडून कॉल आहे, तुम्ही सुद्धा ओर घ्यायची आहे. तर पारितोषिक आलंय आणि कोसिगो रबाडा बालू यांना सुद्धा. तर सुजय पाटील जे संघ मालक आहेत यांना षटक द्यावं ही सर्वांची इच्छा आहे. दर्शन ठाकूर यांनी मागाशी विकेट्सवर बक्षीस लावलं होतं, आता षटकारावर बक्षीस असणार आहे. प्रत्येक षटकारात 100 रुपये. तर पारितोषिक आलंय. सन्माननीय आपण पाहतोय शैलेश दादा पाटील आणि झील केबल अँड नेट सर्व्हिसचे सकाराम गायकर. जितू दादांच्या संघानं जर षटकार ठोकला तर त्यांना 200 रुपये आहेत. आणि दर्शनजी ठाकूर साहेब यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर विकेट घेतली या संघाची तर 200 रुपये असणार आहेत. चांगल्या लढतीचा आनंद तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळतोय. तर सामना सुरू करा. काव्य 11 आणि गावदेवी 11 टॉस इथे होणार आहे. दर्शन ठाकूर यांनी बक्षिसात थोडा बदल केला आहे. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे आणि एकाच गोलंदाजाने जर 2 विकेट घेतल्या ओव्हर मध्ये तर प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 2-3 किती घेऊ दे मग पुढे. आणि सलग 3 साठी 1000 रुपये. तर टॉस इथे होणार आहे. दोन्ही संघनायक आलेत. काव्य 11 सूरज पाटील आणि गावदेवी 11 किरण पाटील. टॉस आपण करून घ्या. सामना पंच सुरू करा. प्रज्योत पाटील आमच्या समेत जॉईंट होतील उत्तरार्धासाठी. तर पांडुरंग पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. गावदेवी 11 किरण पाटील टॉस विन. ओके, डबल आपण करूया. पांडुरंग पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस होत आहे. कोणाच्या बाजूने हा कौल असेल. तर टॉस जिंकलाय. आधी बोलायचं किरण, आधी. टॉस विन किरण पाटील.
किरण पाटील याचा पत्ता अंदर लागलाय. तर शैलेश पाटील यांचा संघातील फलंदाज जर बॅट्समन सहा चेंडू हुकला तर त्यांना 500 रुपये मिळणार आहे दर्शन ठाकूर यांच्याकडून. सलग सहा चेंडू जर डॉट गेले तर शैलेश पाटील यांच्या फलंदाजांना 500 रुपये असणार आहे. आणि शैलेश पाटील यांच्याकडून आणि झील केबल अँड नेट सर्व्हिस कडून प्रत्येक षटकारासाठी फलंदाजांना 200. तर नेरे मटन शॉपचे सुधीर पाटील साहेब यांच्याकडून नाश्त्याचा मेनू आम्हाला स्पॉन्सर केला आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. आज चतुर्थी उपवास सुद्धा आहे. तर जाऊया आपण मॅचकडे ऐकूया प्रज्योत यांना. सामना थोडा स्पीडअप करा वेळ खूप कमी होत आहे. मी विजय दादा आम्हाला नक्की थोड्या वेळाने माहिती देतील क्वालिफायर 1 क्वालिफायर 2 याची आम्ही माहिती तुमच्यापर्यंत काही वेळातच पोहोचवणार आहोत. धन्यवाद. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. पहिल्या पूर्वार्धाचा विचार करायचा झालं टोटल 45 धावा इथे दाखलकावर लागल्या गेल्या 9.00 सरीसरीनं. तर इथे गरज असेल 46 धावांची, अर्थातच तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 9.20 ची सरासरी पार पाडावी लागेल. सलामीची जोडी मैदानात होईल दाखल. एका बाजूला फलंदाज स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच अजय. तर नॉन स्ट्राईकवर मंगेश. प्रथम गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पहिलं पॉवर प्ले तर शतक घेऊन येणार हा गोलंदाज रोशन. रोशन टू अजय. सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल करायचे 5 षटकामध्ये 46 धावा. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु इथे बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही. निर्धाव चेंडू होईल सांगता. सुरेख पद्धतीचा हा चेंडू निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय अजय. गोलंदाज होईल पुन्हा एकदा सज्ज राईट टू मोर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची उंची जास्त लांबी कमी. चेंडू मध्ये स्वतः अर्जुन चेंडू खाली आणि मात्र इथे कुठलीही चूक करत नाही. परतावं लागतंय फलंदाज. अजय इज बॅक टू द पवेलियन. अरे हे पोरांनो अरे बघताव काय आज चला कोपी खावा चला कोपी खावाला. काय सांगू महिना झोपच येईना थंडीचा महिना आला. काय सांगू महिना झोपच येईना. पहिलाच गडी बाद झाला. 0 या धावसंख्येवर परतावं लागला अजय याला तंबूच्या आश्रयाला. तर गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय रोशन. रोशन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. नवीन फलंदाज होईल मैदानात दाखल कुणाल गायकर. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर संपूर्ण ओझ असेल कुणाल गायकरवर. तर स्ट्राईकवर फलंदाज मंगेश. कशा रीतीने फलंदाजी दाखवेल जिथे गरज आहे. 5 षटकामध्ये करायचे टोटल 46 धावा अर्थातच प्रत्येक षटकामध्ये 9.20 ची सरासरी. फुलटॉसचा हा चेंडू परंतु पुन्हा एक 10 निर्धाव चेंडू होईल सांगता. तीन चेंडू एकही धाव दाफलकावर त्यांना पाहायला मिळत नाहीये. शॉर्ट पिचचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फिरकावून दिला सीमा पार. बिग 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 षटकार. पहा चांगली फलंदाजी दाखवते फलंदाज मंगेश. पहिला चेंडू जरूर निर्धाव झाला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा मोठा सुरेख असा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण चेंडू मागे पळतोय सुजय. तोपर्यंत धावा चोरल्या जातील अर्थातच. नक्कीच तीन धावा धावून काढल्या अर्थातच. परंतु पंचांचा निर्णय अंतिम असल्याच्या पण स्पर्धेचा नियम आहे. पंचांचा नियम निर्णय अंतिम.
चला पंचांचा निर्णय अंतिम असल्याची आपण नोंद घ्या. पंचांची कोणताही वाद घालायचा नाहीये. थर्ड अंपायर नाहीये. सकाळीच तुम्हाला घोषणा दिली होती की थर्ड अंपायर नसेल. एक रन शॉर्ट अर्थातच या दोन धावा दिल्या जातील. जरूर तीन धावा काढून धावून काढले होते परंतु एक रन शॉर्ट दोन धावा मिळतील. दोन धावा धाव फलक पुढे सरसेल. टोटल आपल्याला पाहायला मिळतील आठ धावा धाव फलकावर. गोलंदाज गोलंदाज मार्क रोशन ऑन द स्ट्राइक. पुन्हा एकदा मंगेश कुणाल हा फलंदाज स्ट्राइक वर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि मात्र केली इथे चुके. चुकीची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. नक्कीच दोन गाड्या जेव्हा एका रस्त्याने वेगाने चालत असेल तर ऍक्सिडेंट तर होणारच. मोठं जीवदान मिळतंय फलंदाज कुणाल याला. धावा मिळतील तोपर्यंत नक्कीच. सिंगल सिंगलनी धाव फलक पुढे सरसवेल. टोटल आपल्याला पाहायला मिळतील स्कोरबोर्ड वर आठ नऊ धावा धाव फलकावर. लग्न नाही करायचे. अगं कोणत्या मुलासोबत लगीन करायचे. पांडू म्यूजिक क्यों बंद कर रहे. रुको जरा सबर करो. A-M-J थँक यू डीजे. अर्थातच सर्व मुलींची हीच मागणी असते आजकाल. परंतु ज्यांच्याकडे बंगला गाडी नसेल तो काय करणार. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. टोटल धावा दाफलकर आपल्याला पाहायला मिळतील. एक गड्याच्या मोबदल्यात नऊ धावा. प्रथम शतक समाप्त झाले. पॉवर प्लेच्या शतकात तब्बल नऊ धावा आल्या. गोलंदाज याने खर्च केल्या नऊ धावा. एक सफलता आपल्या नावावर लावली गेली. नवीन गोलंदाज गोलंदाज मार्कवर सुजय ऑन द स्ट्राईक फलंदाज. कुणाल गायकर इज ऑन द स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईक वर फलंदाज मंगेश आपण पाहतोय ज्याने तब्बल फेस केले होते चेंडू. तीन आठ धावेंचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. गोलंदाज होईल सज्ज. चला सामन्याला सुरुवात करा. स्लोवर हा चेंडू होता. मोठा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल अर्जुन. जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धाव मिळेल फक्त. सिंगल सिंगलच्या पलीकडे काहीच नाही. सिंगलने दाफलक पुढे सरसेल. तोटं आपल्याला पाहायला मिळतील. दहा धावा दाफलकावर. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना एक चेंडूचा खेळ संपलाय. दहा धावा दाफलकावर. गोलंदाज होईल पुन्हा एकदा सज्जर. सुजय ऑन द स्ट्राईक मंगेश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फिरकावून दिला सीमा पार. हा षटकार. सहा धावेने धाव फलक पुढे सरसेल. टोटल आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच सोळा धावा दाफलकावर. सुजय पहिला चेंडू जरूर सुरेख पद्धतीचा फेकला होता परंतु जेव्हा फलंदाज स्ट्राईकवर मंगेश आला मंगेशने आपली ताकद सिद्ध करून दाखवली. पुन्हा एकदा सजवेल गोलंदाज मार्कवर. गोलंदाज सुजय राईट टर्म वर द विकेट. इथे चेंडूची दिशा होईल खराब. एक अवांतर धाव जोडली जाईल. नशिबाची धाव इथे खात्यामध्ये जोडली जाईल फलंदाजी करत असणाऱ्या. जीटू इलेव्हन संघामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही. चेंडू ने उसळली सीमा पार. वन बाउन्स चौकार. थँक यू डीजे. चार धावेनी धाव फलक पुढे सरसवेल. टोटल आपल्याला पाहायला मिळतील एकवीस धावा. फलंदाज मंगेश अतिशय सुरेख कामगिरी करत असताना फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडूचा केलाय पुरेपूर वापर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज मंगेश याच्या बॅट मधून. थँक्यू डीजे.
चार धावीने धाव फलक पुढे सरसेल टोटल 25 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाचा विचार केला आतापर्यंत चेंडू फेकले गेले चार धावा खर्च केल्या 15 धावा थोडासा महागडा ठरला जातोय. अजूनपर्यंत या शतकातील उरळी 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राइकवर फलंदाज मंगेश चांगली कामगिरी करत असताना 2 षटकार व 2 चौकार अशी अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. संघाला नेऊन ठेवले तब्बल 25 घरात जिथे गर्दी 47 जावी तशा रीतीने चांगली फलंदाजी. गोलंदाज सज्ज राईट आर्म वर द विकेट पहा सन्मान दिलाय. एक धाव धावून काढले एका धावीने धाव फलक पुढे सरसवेल टोटल आपल्याला पाहायला मिळतील 26 धावा. एखाद्या खराब चेंडूवर षटकार चौकार दाखवते परंतु जेवढं क्रिकेटमध्ये प्राधान्य असतं षटकार चौकारला तेवढंच प्राधान्य असतं सिंगल डबलला सुद्धा. हॅलो पुन्हा एकदा चेंडूला इथे सन्मान दिला सिंगलने सुद्धा सिंगल डबलने सुद्धा धाव फलक पुढे सरसवते. या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचेल टोटल 27 धावा धाव फलकावर. नियम अटी आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. एनपीएल नेहरू प्रीमियर लीग स्पर्धा 2 पूल मध्ये खेळवली गेली. आपण याची नोंद घ्या ग्रुप ए आणि ग्रुप बी. सामना जिथे जिथे टाय झाला तिथे आम्ही एक एक पॉईंट दिले. आपण या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. स्पर्धेचा नियम सुद्धा आहे का ही रनरेटच्या आधारे ही स्पर्धा होणार आहे. आपण याची नोंद घ्या 18 चेंडू आणि 19 पाहिजेत. प्रत्येक विजय टीमला 2 पॉईंट येतील आणि प्रत्येक पूलमधून अशा 2 टीम प्ले ऑफसाठी निवडल्या जातील. जर पॉईंट सारखे असतील तर तिन्ही सामन्याचे नेट रनरेट मिळून ज्या टीमचे नेट रनरेट जास्त असेल त्याप्रमाणे प्ले ऑफसाठी टीम निवडल्या जातील. सर्व सामने संघ मालकाने 18-19 समीकरण जिथे समीकरण होतं 30-46 धावा. परंतु या षटकाचा विचार करायचा झालं गोलंदाजाने धावा खर्च केले तब्बल 18 धावा थोडासा महागडा ठरला गोलंदाज. एनपीएल नेरे प्रीमियर लीग मध्ये नेट रनरेटला फार महत्व आहे याची सर्व संघ मालक आणि संघनायक नोंद घ्या. तर यानंतर आपल्याला त्याची प्लॅनिंग करायची. तर सायमन डूल यांचा टेबलवर त्यांचे सर्व मित्र परिवार त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. सायमन डूल जरी आपल्यामधून नसले तरी पण क्रिकेटसाठी त्यांची खूप मोठे क्रिकेटचे हौशी होत्या. सामना सुरू करायचा आहे वेळ खूप कमी आहे. कांबे 11 आणि गावदेवी 11 पुढचा सामना आपल्याला खेळायचा आहे. चला लवकरात लवकर सामना सुरुवात करा. पंचांना विनंती करतो. नवीन गोलंदाज गोलंदाज मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. रोहन राईट हँड राऊंड द विकेट पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूला फिरकावी दिली सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर षटकाराने आगमन केलंय गोलंदाज रोहन याचं. फलंदाज स्ट्राईकवर आपण पाहतोय कुणाल तर एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडवर ते मंगेश. दोन्ही हे फलंदाज चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. एक धाव चोरली जाईल एका धावीने धाव फलक पुढे सरसवेल टोटल आपल्याला पाहायला मिळतील 34 धाव धाव फलकावर जिथे गरजे 46 धावांची. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तब्बल टोटल आतापर्यंत 34 धावा लागल्या गेल्यात. अशा रीतीने फलंदाजी चालली आहे. आव्हान खूप सोपं ठरलंय. शॉर्टपिचचा चेंडू फक्त सन्मान दिला आणि चेंडू गेलाय सीमा पार चौकार. चार धावीने विचार करायचं झालं तब्बल 38 धावा धाव फलकावर. गोलंदाजांचा विचार केला दुसरा गोलंदाज सुद्धा खूपच महागडा ठरला होता आणि हा गोलंदाज सुद्धा 3 चेंडू फेकत असताना 11 धावा खर्च केल्यात. एक चौकार. तर सलमान खानचे बिग फॅन सतीश रोडपालकर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना नेरे प्रीमियर लीग मध्ये सायमन डूल यांच्या टेबलावर त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. गोलंदाज होईल सज्ज. दरम्यान 6 चेंडू सुरेख फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण अर्जुन चेंडूवर धावतोय तोपर्यंत इथे धाव चोरली जाईल सिंगल. परंतु सिंगल डबलने सुद्धा हा सामना सोप्या रीतीने जिंकू शकतो
कारण टोटल धावा धावफलकावर लागले गेलेत 39 धावा, अर्थातच 39 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ द वन विकेट. 39 धावा एक गड्याच्या मोबदल्यात या शतकातील शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज सज्ज राईट हॅम राऊंड द विकेट, फुलटॉस चेंडू, परंतु फुलटॉस चेंडूला सुद्धा सन्मान दिला जातोय कारण त्यांना माहिती आहे हा सामना अर्थातच सोप्या रीतीने सिंगल डबलने सुद्धा जिंकू जाऊ शकतो. तीन षटकांचा इथे खेळ संपलाय, टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतील 40 धावा धावफलकावर. आता विचार करायचा झाले येणारे चेंडू असेल 12 आणि गरज असेल फक्त आणि फक्त 6 धाव्यांची, 12 चेंडू 6 धावा. बारा चेंडू मध्ये 6 धावा जर ताकदीची गोलंदाजी दाखवली तर हा सामना जिंकू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा. तर नेक्स्ट मॅच रेडी व्हा लगेच. गावदेवी इलेव्हन किरण पाटील यानंतर आपल्याला सामना खेळायचा, आपण लगेच रेडी व्हा. काव्या इलेव्हन विरुद्ध गावदेवी इलेव्हन यांच्यामध्ये पुढची लढत होणार आहे, थोडा स्पीडअप करा त्यानंतर आम्ही सामने पाहणार आहोत. एलिमिनेटर आणि क्वालिफायर 1, क्वालिफायर 2 आणि एलिमिनेटर असा सामना असणार आहे, त्यानंतर फायनल. गीतेश पाटील आलेत, तब्बल रिवर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु प्रयत्नाला यश मिळालं नाही, सिंगल धाव जरूर मिळेल. सिंगल आणि डबलने अर्थातच सामना जिंकू शकतो कारण टोटल आता विचार करायचा झाला 41 धावा, 11 चेंडू 5 गरज, 11-5 समीकरण. सामना एकतर्फी होताना दिसतोय, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गीतेश थोडीशी चुकी झाली, डेड बॉल. बघा साईश समीर पाटील, साईश बघा त्यांची संपूर्ण टीम हातामध्ये महाराजांचा भगवा ध्वज घेतला आणि या मैदानाला तो फेरफटका मारतोय. जरूर ती जी बाईक लागले एंटॉर्क तिची आरशीची थोडी रिफ्लेक्शन होते, त्याची मिरर थोडा खाली घ्या. भेंडीच्या झाडाजवळ जी बाईक लागली तिची आरशी थोडी, जो मुलगा आता झेंडा घेऊन गेला पहा लवकरात लवकर तो मिरर खाली करायचा आहे. निर्धाव चेंडू जिथे होईल सांगता, असे निर्धाव चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. फलंदाज स्ट्राईक वर होईल सज्ज. दरम्यानचा हा चेंडू मोठा फटका खेळून जरूर काढलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही, तोपर्यंत चेंडू उचले घेणार सीमा पार वन बाउन्स चौकार. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ, इथं आपलीच पावर नी आपलाच जो. पहा इथे स्कोर लेवल झाली आहे, स्कोरर आमचे माहिती देतील. सत्यम ठाकूर अतिशय सुरेख गुणलेखक, परंतु समालोचक जो डिपेंड ज्याच्यावर असतं फक्त स्कोररवर आणि अचूक अशी माहिती देत आहेत स्कोरर आम्हाला उत्तम सत्यम ठाकूर. फक्त एक धावेची गरज, सामन्यामध्ये मजा राहिली नाहीये, प्रेक्षक वर्ग सुद्धा सामन्याचा मजा घेत असताना एक धावेची गरज. पुन्हा एकदा हा अवांतर आणि या अवांतर धावेच्या मदतीने संघ विजयी झालाय, फलंदाजी करत असलेला अर्थातच जितू इलेव्हन संघाने हा सामना जिंकलाय अतिशय सोप्या रीतीने. 46 धावा कुतुंब काढले, तब्बल अजूनपर्यंत 8 चेंडूचा खेळ बाकी होता, 8 चेंडू राखून हा सामना जिंकला. वन साइड जिंकला या मॅचचा मॅन ऑफ मॅचचा हिरो अर्थातच